पगोली उकवलेली आपण आणि चिंबोरे आलेले. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरज, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. व्हिडिओला पूर्ण बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पगोलीने आम्ही पकडले चिंबोऱ्या आणि त्याच पकडलेल्या चिंबोऱ्याची आम्ही बनवली रेसिपी. व्हिडिओ फुल वॉच करा आणि जो कोणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर ऑलरेडी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पगोल्या आणि चिंबोऱ्या कशा पकडल्या जातात. आणि आज आपण आलो ट्रॉम्बे कोळीवाडा या खाडीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आकडे आणि चिंबोऱ्या कशा खणल्या जातात. तर हे बघा मित्रांनो, काका आता खोशीमध्ये उतरलेले आहेत. हिला खोशी बोलतात. हे बघा, अशी म्हणजे समुद्राचा भरतीचा पाणी ना पहिला खोशीमध्ये येते ना. आणि इथे आता चिंबोरी खणतात, म्हणजे बिल भेटतात का बघतात. काका तरी पण तुम्ही किती वर्ष झाली असं म्हणजे चिंबोरी खणाला वगैरे येतात पगोल्याने पकड. हा, 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. बघा, 25 वर्ष झाली म्हणजे असं चिंबोरी खणाला वगैरे येतात. डेली आहे का तुमचं काम हे? आणि मग नंतर भेटलेल्या चिंबोऱ्यांचं काय करताय? विकताय? इथेच विकताय का कुठे मार्केटला जाताय? रोडला जाताय का? आवाज येतोय. आणि हे बघा मित्रांनो, शंकर काकांनी पहिला चिंबोरा काढलेला बाहेर कुरला आहे मित्रांनो. आणि आता दुसरा चिंबोरा काढण्याचा प्रयत्न तुम्ही बघू शकताय. आकड्याच्या सहाय्याने चिंबोरी खणली जातात. तुम्हाला समोर चिंबोरा दिसत असेल. आणि फायनली चिंबोरा काढलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हे आपल्या सोबत आहेत किशोरदादा. किशोरदादा सुद्धा लहानपणापासून खाडीमध्ये चिंबोरी खणायला येतात. आणि खणून झाल्यावरती चिंबोरी ते ट्रॉम्बे कोळीवाडा नाहीतर ट्रॉम्बे हायवेला मानखुर हायवे तुम्हाला माहीत असेल तिथे उभे असतात विकण्यासाठी. जर तुम्हाला कोणालाही चिंबोरी हवी असतील खणलेली तर मी स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही फोन करा, तुम्हाला खणलेली खाडीतली चिंबोरी भेटतील. चिंबोरी खणून झाल्यावरती लगेच बांधून घेतात आणि त्यांच्या आख्यामध्ये टाकून ठेवतात. बांधून का ठेवतात? कारण चिंबोरा मेला नाही पाहिजे, कारण तीच चिंबोरी त्यांना विकायची असतात. आणि मित्रांनो, आता भरती चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकताय खोशीमध्ये पाणी चढायला सुरुवात झालेली आहे आणि आपण 30 पगुले टाकलेले आहेत. आणि आता हा तुम्ही समोर बघताय चिंबोरीचाच प्रकार आहे. याला आमच्याकडे ठेरली बोलतात. तुमच्या इकडे काय बोलतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हां, या ठेरलीला खात नाही. तुमच्या इकडे खातात की नाही खात ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. एकदा आज आपल्या सोबत युवक दादा पुन्हा एकदा. तर युवक दादांना ना खाडीमधल्या चिंबोऱ्या पगोल्यानी कशा पकडतात आणि आकरे आणि चिंबोऱ्या कशा खणल्या जातात हे दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे. ब्लॉग पण शूट करतात. तर युवक दादाच्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच असेल, सांगायची गरज नाही. तर पण मी स्क्रीनवरती देतोय क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग, नक्की एकदा चेकआउट करा. तर दादा कसं वाटतंय? मस्त. अजून ऍडव्हेंचर सुरू झालंय. आता तर भरपूर ऍडव्हेंचर बाकी आहे. पुढे बघूया काय काय आपल्याला ऍडव्हेंचर किंवा प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर चला मित्रांनो कंटिन्यू रहा. हे बघा, पगोली उकवलेली आहे आपण आणि चिंबोरी आलेली आहे. पहिल्या पगोलीमध्ये पहिली चिंबोरी बिला तुम्ही. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे चिंबोरी पहिल्या पगोलीला मिळालेली आहे. चिंबोरीचे तुम्ही शिंगरे बघा. आणि याला कुरला बोलतात. आणि आता तुम्ही रणजितला बघताय पगोली उकवता वेळे. अरे वा, म्हणजे ना इथे प्रत्येक पगोलीला चिंबोरी भेटते ना. हे बघा, छोटी आहे, हिला आपण फापुटकी बोलतो पण खायला जबरदस्त असते. हिचं कालवण पण जबरदस्त बनते. जेवढी तुम्हाला मोठी चिंबोरीमध्ये मजा नाही येणार ना चिंबोरी खायला, तेवढी तुम्हाला छोटी याच्यामध्ये मजा येईल ना. अर्ध्या पगोली आपण उकवल्यात, थोड्या म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला चिंबोरे भेटलेले आहेत, अर्ध्या अजून बाकी आहेत. तर मी आता तिसरी पगोली उकवतोय.
चिंबुरी बघा. आणि याच्यातली जर तुम्ही प्रत्येक चिंबुरी बघितली ना, तर प्रत्येक चिंबुरीला थोडा थोडा चिकल लागलेला आहे. आणि ही चिंबुरी कशी असते माहिती का, जेव्हा भोशी भरते ना, तेव्हा बिलातला चिंबुरा आहे ना, तो खाना शोधण्यासाठी आलेला असतो. आणि तोच चिंबुरा आपल्याला पकवलेला भेटते. आणि आता या चिंबुरीला ना आपण लॉक करणार, म्हणजे कसं ते तुम्हाला दाखवू देते. आणखी आपल्याला काढायची आहे आणि इथे टोचायची अशी. आणखीन एक इथे टोचल्यावरती याच्याने काय होणार, हे दोन्ही पण शिंगडे ना लॉक होतील. हे बघा, मग तुम्ही बिंदास कशी पण पकडू शकताय, चावणार नाही अजिबात. चला कंटिन्यू. तर मित्रांनो, फायनली सर्व पगुल्या उकून झालेल्या आहेत आणि आता आपण शेवटी ट्रॅप उकवायला चाललो. चिंबोऱ्या पकडण्याचा एक ट्रॅप आणलेला आहे. जर तुम्हाला तो ट्रॅप हवा असेल तर तुम्ही साखी भुनेकर, तर साखी भाई आहे त्याच्याकडनं तुम्ही ऑर्डर करू शकताय. तुम्हाला स्क्रीनवरती नंबर शो होते, तर हे ट्रॅप त्यांच्याजवळ मिळून जाईल. तर आता आपण ट्रॅप टाकला आहे, त्याला जवळजवळ 1.5 ते 2 तास झालेले आहेत टाकून ठेवलेले आहेत. बघूया त्या ट्रॅपमध्ये किती चिंबुरी अडकली आहे. बघा मित्रांनो, आपण आपल्या लोकेशनवरती आलो, ट्रॅप टाकला आहे. बघा दादा पण आहे. अरमत आता ट्रॅप काढतोय. इकडनं खेकडे असे गेले आणि इकडे असे जबरदस्त रेंजर वासून. फायनली सर्व पगोल्यांची उकवण करून झालेलं आहे आणि ट्रॅप पण टाकला होता, तो ट्रॅप पण उकवला मस्त. त्याच्यामध्ये 6 चिंबुऱ्या अडकलेल्या भेटलेल्या आहेत. आणखीन दुसरी गोष्ट, आता आपण किनाऱ्यावरती गेलो ना का, तिथे तुम्हाला आम्ही दाखवणार किती चिंबुऱ्या पकडल्यात. दादा आहेत, तर दादाही पण खूप चांगला व्हिडिओ शूट केलेला आहे चिंबुऱ्या पकडण्याचा. एकदा नक्की व्हिजिट करा त्यांच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आणखीन दुसरी गोष्ट दादा, तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला सांगू शकता, जसं तुम्ही लास्ट टाइम आपल्या सोबत निवटे पकडायला आले होते, तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कशामध्ये जास्त मेहनत? निवटे पकडण्यामध्ये जाम मेहनत आहे. म्हणजे जसं आम्ही, म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी सांगतोय, म्हणजे डिफर होऊ शकतो सगळ्यांचा एक्सपिरियन्स. जेवढ्या चिखलामध्ये आम्ही गेलो होतो, कमरे एवढ्या चिखलामध्ये गेलो होतो, पाय उचलता येत नव्हते, इथं तेवढा तसा त्रास झाला नाही. आणि पगोल्यामध्ये तर एकदम इझिली मिळतं, फक्त पगोली टाकणं काढणं जेवढं तेवढं करावं लागतं. पण पाणी भरलंय तर पाण्यामध्ये जाऊन त्या पगोल्या काढाव्या लागतात, तेवढाच एक थोडासा त्रास जाणवला. आणि खोदून जे खेकडे काढले त्यांनी, खोदून जे खेकडे काढले, आकडीने जे खेकडे काढले आहेत ना खोदून, तर ते खूपच जबरदस्त एक्सपिरियन्स होता. त्याच्यामध्ये मेहनत भरपूर लागते. तुम्हाला जर मजा घ्यायची असेल तर खोदून खेकडे पकडा, आणि कमर्शियल बेसवर जर करायचं असेल तर पगोलीने खेकडे पकडा, जेणेकरून तुम्हाला जास्त खेकडे मिळतील. चला आता किनाऱ्यावरती जाऊया. आम्हाला पगोल्यांनी चिंबोऱ्या किती मिळाल्यात त्या तुम्हाला एकदा दाखवतो. तर चला कंटिन्यू. आता बघताय पगोल्यांनी ज्या चिंबोऱ्या भेटलेल्या ना, त्या या बघा किती भेटले. 2 आखेमध्ये येते बघा. तर हे बघा मित्रांनो, आता सागर दादा रेसिपीला सुरुवात करते. चिंबोऱ्या मस्तपैकी साफ केलेले आहेत, तर इथे आता कांदा कटिंग करते. अजून मसाले काय घेतले सागर दादा ते तुम्हाला दाखवतोय. हा असं झाकण का दिलंय, कारण हवा भरपूर आहे ना त्याच्यामुळे उडेल म्हणून. तर इथे तुम्ही बघताय हळद आहे, आणखीन धना पावडर आहे, आणखीन आगरी स्पेशल मसाला आहे, आणि चवीनुसार मीठ, आणि इथे तुम्ही बघताय कांदा लसूण, आणि याच्यामध्ये मसाले चिकन मसाला आणि मटन मसाला ना. मग सागर दादा, तू आपल्या व्ह्युअर्सला एकदा सांगू शकतेस या रेसिपीला किती टाइम लागेल? एक तरी अर्धा तासामध्ये रेडी असेल तुम्ही, अर्धा तासानंतर जेवायला बसायचं, म्हणजे 30 मिनिटांमध्ये. तर अर्ध्या तासात बनणार आहे चिंबोऱ्यांचा कालवण. तर चला मित्रांनो कंटिन्यू. Thank you.
दोघांना मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्यावरती सागरदादाने टोपावरती झाकण दिलाय. मित्रांनो, हा झाकण 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढल्यावरती या रेसिपीमध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, आता झाकण काढल्यावरती सागरदादांनी पाणी टाकलेलं आहे आणि मस्त चिंबोऱ्यांना मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा झाकण दिलेलं आहे. आणि हा झाकण फक्त आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. 10 मिनिटात बनणार आहे चिंबोऱ्यांचा कालवण. तर चला मित्रांनो, कंटिन्यूला जाम भूक लागलेली आहे, असं वाटतं कधी होईल आणि कधी जेवायला बसते. चिंबोऱ्यांचा कालवण मस्त. आपण पगोल्याने चिंबोरे पकडले आणि आकडीने कशा चिंबोऱ्या खातात ते सुद्धा दाखवलं आणि त्याच चिंबोऱ्याच्या सागरदादांनी रेसिपी बनवली. आता ती आपण टेस्ट करूया. सर्वात पहिले ना मी सुगंध घेतो आहे, कारण मी खूप उत्साह असतो, मला कुठलीही रेसिपी बनल्यावरती पहिला सुगंध घ्यायचा. आता रसा पिऊन बघ. हो, लजीज. खरंच सुगंध तर अप्रतिम सुटलाय मित्रांनो. तर चला पटापट आता आपण टेस्ट करूया. पण सागरदादा पहिला बोलले का रसा पहिले टेस्ट करून बघ म्हणून. रसा हा मी फर्स्ट टाइम असं मी टेस्ट करून बघणार आहे. बघतो सॉलिड मसाले ना दादा. आता का बोललो तो रसा टेस्ट करून बघ. खरंच एक नंबर झालाय. तर चला चिंबोरी तुम्हाला दाखवतो. चिंबोरी बघा कशी आहे. कोकी चिंबोरी, पण याच्यामधलं तुम्हाला फॅट्स बोलतात ना दादा, ते तुम्हाला आमच्या आगरीमध्ये गोर बोलतो आम्ही याला. या चिंबोऱ्यांचा कालवण खावाला मित्रांनो. इझिली हे तुम्ही असं काढून फेकू शकताय. ही चिंबोरी अख्खी पण अशी पण खाऊ शकताय. खाता खाता पण माझ्या ना तोंडातून पाणी निघत होता, एवढा टेस्टी झाला. खरंच मस्त झालेला आहे. या जेवायला मित्रांनो. अप्रतिम मित्रांनो, पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे, नक्की ट्राय करा. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं आम्ही पगुल्याने कशा चिंबोऱ्या पकडल्या, बिलातून खणून कशा काढल्या आग्र्याने चिंबोऱ्या, हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटलं. चिंबोरे पकडून झाल्यावरती तुम्हाला रेसिपी दाखवली सागरदादाने. रेसिपी अप्रतिम खूप छान झाली. आणि सागरदादाचा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा चॅनलला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. आणि आपले दादा युवक दादा युवक दादांचा पण व्हिडिओ एकदम धम्माल झालेला आहे, तर नक्की व्हिजिट करा. आय होप तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघूया त्या ट्रॅपमध्ये किती चिंबोरी. तर बघूया त्या चिंबोरीमध्ये किती आयला. हे त्याच पकडलेल्या चिंबोरीची आम्ही बनवली रेसिपी. आणि त्याच कारण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील आम्ही पकडले पगोल्यांनी चिंबोऱ्या आणि त्याच चिंबोऱ्याची बनवली आम्ही रेसिपी.